वेलकम बैक टू माय चैनल. आज आहे विच डेट मी तर विसरली आहे सगळं. आज आहे 27. यस 27 तारीख आणि आज आहे सोमवार. मग अशी तुम्ही बघितलं असेल मी दीदीला सोडवायला गेले होते स्टँडवर. तिचं आजपासून ऑफिस अँड आय मिस यू. कारण की आम्हाला फक्त संडेला वेळ भेटतो पण त्यात पण बैठक असती आणि कुठं बाहेर पण जाता येत नाही, तिला सुट्टीच नसती. आणि माझी आत्ता जस्ट आंघोळ झाली, आता वाजले 11:30 आणि काल पालखीला गेले होते पण माझा पाय दुखतोय खूप. आणि आता मी लावणार आहे मशीन कपड्याची आणि आमच्या शेजारच्या काकू आहेत त्यांना घेऊन जाणार आहे मी दवाखान्यात. त्यांचं ऑपरेशन झालं आहे पायाचं, ते कुरूप काहीतरी असतं त्याचं. आणि ड्रेसिंग आहे आज, त्यामुळं मी म्हणलं तुम्हाला मी नेते. आणि आता नाश्ता सकाळी झाला, काम खूप झालं आहे सकाळपासून. आता मम्मीचा पण काल पालखीत थोडासा पाय बेंड झाला त्यामुळे तिथं दुखतं आहे. आणि तिला आज तर दवाखान्यातच दोनदा जायचं आहे मला काकूंना घेऊन आणि मम्मीला पण घेऊन जाणार आहे आय थिंक. बघू आता काम उरकलं तर. आणि माझा आता हात दुखायला लागला हा. आणि मम्मीला टीटीचं इंजेक्शन घ्यायचं आहे पण तिला माझ्यासारखीच आहे ती, पण तिच्यासारखीच आहे मी. आम्हाला दोघींना काही ना काही लागतच असतं पण मी टीटीचं इंजेक्शन वगैरे काय घेणार नाही. मला खूप लागतं पण मी नाही घेणार बाबा, मला इंजेक्शनची भीती वाटते. आणि चलो बोलत बसलं तर खूप वेळ जाईल, मी खूप बोलते असं वाटते मला लॉगमध्ये. पण तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी आता लावते मशीन, तुम्हाला मी दाखवते. मशीन 63 मिनिट म्हणजे तास जाणार आता मशीनला. आणि आम्ही खूप दिवसांनी मशीन लावली आहे कारण की आज डबल पाणी आलं होतं म्हणून. आता पावसाळ्यात तर सारखी मशीनच लावावं लागणार, उन्हाळ्यात थोडासा प्रॉब्लेम येतो, 5 दिवसांनी पाणी येतं त्यामुळे आम्ही मशीन लावत नाही. आणि आता पावसाळ्यात तर लावावीच लागणार मशीन. आणि मी मला करायची आता मेथीची भाजी. चलो आता मी तिकडे जाते. ओके आता मी तेल तापत ठेवलं आहे, लोखंडी तवा ठेवला. आम्ही नेहमी लोखंडी तव्यातच भाजी करतो मेथीची. आणि तर मेथी मी धुवून घेतली छान, मीच निवडली आणि ही सकाळी. आणि लसूण कांदा उभा आणि मिरची मी कात्रीने चिरते, सुरीने नाही चिरत. आणि तर फक्त आपल्याला हळद लागणार आहे आणि मीठ. आता मी मसाल्याच्या डब्यात मोहरी काढत होते, बघा काय झालं. आता मम्मी बाहेर आहे, आता मी त्यात टाकणार असं वर हळद, म्हणजे दिसणारच नाही मोहरी सँडी दिसते. म्हणजे मम्मीला कळणारच नाही की मोहरी मिक्स झाली ह्याच्यात. ओके डन. आता आपण बघू तेल तापले का. तापले तापले तापले. आणि मला शूट करायला कोण नाही आहे त्यामुळे मी एकटीच करते. आता मोहरी थोडी तडतडली की लसूण टाकायचं त्यात. आणि मिरची मी कात्रीने कापते, चाकूने नाही कापत. म्हणजे पटकन तेल टाकलं की लसूण टाकलं की मिरची मी कात्रीने कापून टाकते. पण तुम्हाला मला दाखवता नाही येणार कारण की एका हाताने शूट करते एका हाताने भाजी करते. ते टाकली आणि मी मग अशी सांगत होते की मी एकदा रेसिपी शेअर करेल सेम हॉटेलमधली मेथी लसणी मी करते घरी. मला खूप आवडते मेथीची भाजी आणि हॉटेलमध्ये गेले की नेहमी मी मेथी लसणीच मागवते कारण की माझी फेवरेट आहे ती. आणि मी सारखं सारखं तर बाहेरचं जाऊन खाऊ नाही शकत त्यामुळे मी घरीच शिकले. एवढी भारी होती सगळ्यांना आमच्या घरात पण खूप आवडती. आणि तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करेल नक्की. आता मी ह्यात टाकते कांदा.
आणि आम्हाला अशी आवडती भाजी, माझ्या हातची मेथीची भाजी पप्पांना पण आवडती, त्यामुळे मी नेहमी मीच करते. आणि मला पर्सनली मेथीची भाजी पण खूप आवडते. मला सगळ्या भाज्या आवडतात, मी सगळं खाते. काढलं तर माझं फेवरेट आहे. आणि मम्मीच्या हातचं काढल्याची भाजी वाव, सिंपल करते पण एवढी भारी करते, अजिबात कडू वगैरे काही लागत नाही. ते पण एकदा शेअर करेन मी तुमच्यासोबत. ओके, आता कांदा परतून द्यायचा आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर परततो, शिजतो. आणि ह्यात टाकायची हळद. ओके, चलो मी आता पहिले कांदा शिजून घेते आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि मी थळले सगळं आणि धुवून पण छान स्वच्छ घेतलं. आणि आता मी ह्याच्यात टाकणार. झाली आहे छान. आणि आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आणि 5-10 मिनिट ठेवणार शिजस्तोपर्यंत छान. आणि शेवटी त्यात कूट टाकायचा. ओके, आता मी बघते भाजी झाली आहे का. मी आत्ता 3 काम करते, व्हिडिओ पण शूट करते, व्हिडिओ एडिटिंग पण केला आत्ता, आणि आता सेव्ह करायला पण ठेवलं आणि भाजी पण करते. आता मी टाकते त्यात कूट. आम्ही झाले पप्पा आणि मी बँकेत. जरा बँकेत काम आहे, 1 पैसे टाकायचे आम्हाला, त्यामुळे मग चाललं आहे. आणि आता वाजलेत 1 वाजलेत. त्याचा लंच ब्रेक होतो, त्यामुळे आता पण चाललं आहे. चलो मी भेटते पाहिजे. पप्पा म्हणते खूप सारे, कारण की मी माझ्या अकाउंटमध्ये सगळे पैसे ट्रान्सफर केलेत. आणि ती बाई एवढी म्हणते पप्पा का काय झालं काय माहिती, मी तिला फी सांगितलं ती म्हणली 2 टक्के. आता 2 आणि तिला वाटलं 5000 माझा नंबर आहे, बावटी 5000 नंबर टाकला ती नंबर. नंतर परत म्हणले पण आलता आणि लगेच आता मागे लागला असता आमच्या. मम्मी करते उपासना इकडे, चल पटकन. मग आई देवाचं वाजते ना. आणि मशीन किती राहिली अजून? 14 मिनिट. ओके, मी चालली आता दवाखान्यात काकूंना घेऊन. तुम्हाला मी सकाळी सांगितलं. आणि मम्मी बाय बाई. इथं मी डॉक्टरकडे आले होते, गर्दी होती आतमध्ये, त्यामुळे मी बाहेर थांबले होते. नंतर मी आतमध्ये गेले आणि मी इथं आतमध्ये गेलते आणि काकूंचं ड्रेसिंग चालू होतं आणि मी थोडीशी पटकन क्लिप घेतली. कोणी 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 म्हणजे छनाडू म्हणालो शोणी चनोडू. चलो मी आता गाडी आतला. हॅलो, मी जाऊन आली आता. यार ह्या बातम्या कधी संपणार सांगा. सरकार स्थापन झाल्यावर दुसरं पडले एकनाथ भाऊ आपले. मी कपडे वाटणार होते पण मम्मी गेले. मम्मा मी आली. कपडे पण नाही बदलले, मला कपडे बदलायचे सगळे, कारण की मी दवाखान्यात आले जाऊन. आणि मम्मी इकडं कपडे वाटते. मम्मा ड्रेसिंग झालं, लगेच 10 मिनिटात आले आम्ही. नाही 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 महाग लागलेला नाही, लगेच महाग लागलेला. पण मी म्हटलं पाय दाखवला काकूंचं, म्हटलं दवाखान्यात आले तिथे लहान पोरं नाही. मग गेला मग घरी. मग त्याच्या आता मी जेवण बघितलं तुम्ही. आणि आता 2 तास झालं मी
चालू होते जेवल्यानंतर आणि आता जरा पडले होते, मला काहीच करू वाटत नाही आज, कारण की असं होतं ना दोन दिवस आणि असं होतं ना दोन दिवस की खूप काम वगैरे झालं, तीन चार दिवस आणि नंतर काहीच करू ना वाटत, तसं झालं मला आत्ता. आणि मी आता लॉग बघते इकडं, बाकीच्यांचे पण मी लॉग बघते, तुम्ही जसे माझे लॉग बघता तसं मी पण बाकीच्यांचे लॉग बघते. आणि मला खूप झोप आली पण मी झोपणार नाही आहे, कारण की रोज सवय लागते झोपायची. बाहेर काय जरा काय आवाज चालूच आहे आणि मला भूक लागली आहे जराशी, तर मी तुम्हाला दाखवते मी काय खाणार आहे. आणि मी टी व्ही लावले तर तिकडं न्यूज चालूच आहे पप्पांच्या. आता थोडासा संपला आहे, वेट मी तुम्हाला दाखव थोडासा घ्यायचा. हा ठीक आहे, मम्मी खूप छान बनवते, मी ते एका वाटीत काढून घेते. ओके आता मी घेते वाटी, मला सापडतच नाही आहे, सगळे फ्रीजमध्ये काय ना काय भरलं त्याच्यात. आणि ह्यात आम्ही गूळ टाकलाय कारण की साखर नाही. मला हे असं साईड साईडचं खूप आवडतं, जाळी जाळी बस. मला आईस्क्रीम खाऊ वाटी यार, मला पावसाळ्यात पण पाऊसच नाही आहे. जाऊ चाल आता आपण लॉग बघत बघत एन्जॉय करू. आणि तिकडे मम्मी सिरियलचं पुढं काय होणार ते बघत बसते यूट्यूबला, ऑल आधीच आवाज येत असेल तुम्हाला. आणि आता मी काहीतरी वेगळं लावते बघू, चलो बाय. आता वाजले 9:30 आणि मला आता लागलं मला लॉगची एंड करायची आहे. आणि मी आता जेवले आणि व्हॉट्सअप खाते मी आता. आणि मला सगळा पसारा उचलायचा आहे. हा मी लॉग पोस्ट केला आणि तसंच ठेवलं, लाईव्ह होते इन्स्टा मोजवर, रिंग लाईट आहे अजून तशी. मला आता 9:30 वाजली, आता जेवले, अंथरून टाकायचं आहे. आजचा हा लॉग एडिट करायचा आहे. आणि चलो आता मी दीदीला दाखवते, आज दीदीला नाही दाखवलं, आज तुम्ही बघितलं स्टार्टिंगला पण. आणि ते नाही काय नाही काय, ती ऑफिसमध्ये गेलती आणि तिने दिवसभर काय काम नव्हतं केलं, मग तिच्या वाटेचं राहिलं होतं. मग तिला तीच म्हणली मी भांडी घासते, म्हणलं अगं नको मी घासते, जमून आलीस. पण तीच म्हणली मी घासते. आणि बघा चकाचक करते आता ती गॅसवटा, मस्त धुवून काढ, तुझा चेहरा दिसला पाहिजे त्यात ह्या काळ्याचा गोरा करायला. आणि आज सकाळपासून ही लॉगमध्ये दिसलेली आहे, त्यामुळे मी आता एंडिंगला घेते. आता आम्ही लॉग चेंज कर झाला, चलो बाय. अँड काय करो, सबस्क्राईब करो और लाईक करो और शेअर करो. येस, आणि आपल्या एका व्हिडिओला 1000 व्ह्यूज आलेत फर्स्ट टाईम. प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, आवडलं तर. फर्स्ट टाईम 1000 व्ह्यूज, 1100 व्ह्यूज आलेत, 1.1K व्ह्यूज आलेत एका व्हिडिओला प्रणोदीच्या, ती आली म्हणून सगळ्यांनी बघितलं लॉग. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा, आम्ही सारखं म्हणते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, पण आता गरज असल्यावर म्हणणारच ना सगळे. यूट्यूब चॅनल असेल त्यांना कळेल माझं, सबस्क्राईब करते मी, म्हणते मी सारखं. चलो बाय बाय.